धार्मिक जन मोर्चा आणि सद्भावना मंचच्या संयुक्त विद्यमाने येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर या ठिकाणी धार्मिक सद्भावना संमेलन संपन्न झाले. यावेळी विविध धर्मगुरू आणि विचारधारांच्या विचारवंतांनी सद्भावनेवर विचार व्यक्त केले. जमाते इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इलियास फलाही यांनी सामाजिक सद्भावनेची नितांत गरज असल्याचं यावेळी प्रतिपादन केलंय. पाहुयात. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर रफीक पारनेरकर यांनी केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केलं. तर यावेळी रामपाल महाराज यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. सद्भावना कायम राखण्यासाठी विद्यमान वातावरण बदलणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा आग्रह धरण्याचं आवाहन संविधान मंच अनंत भवरे यांनी केलं आहे. तर संत निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक डी जी दळवी यांनी सर्वांचा ईश्वर एकच असल्याचं प्रतिपादन केलं. यावेळी जमाते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीम इंजिनियर तसेच शहर अध्यक्ष सलमान सिद्दीकी गुरुद्वारा बीड बायपासचे ग्रंथी खडक सिंह भद्रा मारुती ट्रस्ट खुलताबादचे अध्यक्ष मिठू यादव बारगळ 108 महंत अभयानंद गिरीजी महाराज आणि ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या संयोजिका शीला यांनी देखील आपली भूमिका यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी रेव्हरंट रानडे तसेच हरिभक्त परायण निवृत्ती महाराज घोडले आणि अशोक कोल्हे संत तुकाराम महाराज मठ गांधेली यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहर सचिव शेख नसीर अहमद पाशू यांनी सूत्रसंचालन केलं. तर आभार शहर उपाध्यक्ष मिर्झा सलीम बेग यांनी मानले.